सुप्रीम कोर्टात घटनापीठानं शिंदे गटाला दिलासा दिल्यामुळे ठाकरे गटासमोरील अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेच्या हातून धनुष्यबाण निसटलं तर त्यांना हा मोठा झटका बसू शकतो. मात्र त्यापूर्वीच शिवसेनेनं प्लॅन बी साठी ही तयारी सुरू केली आहे. काय आहे शिवसेनेचा प्लॅन बी पाहूया. धनुष्यबाण निसटला तर काय करणार ठाकरे? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी ठरला. ठाकरेंचा प्लॅन बी शिंदेंवर पडणार भारी. शिवसेना कुणाची यावरून शिंदे आणि ठाकरे गटाचा वाद शिगेला पोहोचलाय. सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा केल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या. कारण धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार याचा निर्णय आता निवडणूक आयोग घेणार आहे. एकनाथ शिंदेंकडे 2/3 बहुमत आहे, त्यामुळे त्यांच्या बाजूनं निकाल लागण्याची शक्यता जास्त असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. काय आहे निकालाची शक्यता ते आधी जाणून घेऊया. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंकडेच राहील. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं जाईल. सर्वात महत्वाची शक्यता म्हणजे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाईल. पहिली शक्यता खरी ठरली तर शिवसेनेसाठी तो मोठा विजय असेल. मात्र शिंदे गटाला चिन्ह मिळाल्यास किंवा चिन्ह गोठवलं गेल्यास त्याचा फायदा शिंदे गटालाच होईल. अशा परिस्थितीत धनुष्यबाण हातातून गेला तर पुढे काय? अर्थात यावरही ठाकरे गट कामाला लागलाय. ठाकरे गटानं प्लॅन बी तयार केलाय. नव्या पक्षचिन्हासह लढण्याची तयारी ठाकरे गटानं केली आहे. सोशल मीडियातून नवं पक्षचिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याची रणनीती आहे. नव्या चिन्हाच्या मार्केटिंगसाठी सोशल मीडिया टीम सज्ज करण्यात आली आहे. पहिली निवडणूक आहे असं समजून लढण्याची तयारी केली जाईल. कारण शिवसेनेनं पहिली निवडणूक ही चिन्ह नसतानाच लढवली होती. प्रजा समाजवादी पक्षासोबत 1967 साली शिवसेनेनं युती केली. तेव्हा शिवसेनेचे 42 नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेतल्या मोठ्या फुटीनंतर पक्षबांधणीसाठी ठाकरे पिता पुत्र कसोशीनं प्रयत्न करतायत. तर संपूर्ण पक्षाचा ताबा घेण्यासाठी शिंदे गटानेही ताकद लावली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग कुणाच्या हातात धनुष्यबाण सोपवतं यावर दोन्ही गटाचं राजकीय अस्तित्व आणि समीकरण अवलंबून आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee24.